जैनवाडी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक. या निवडणुकीमध्ये आज आमची ग्रामपंचायत ही बिनविरोध झालेली आहे. गेल्या 43 वर्षाचा संघर्ष संपवून आम्ही सर्वजण ग्रामस्थ एकत्र येऊन ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली. या ठिकाणी आपल्या तालुक्याचे युवा नेते, युवा उद्योजक अभिजितबाबांनी जे आवाहन केलं होतं की जी ग्रामपंचायत बिनविरोध होईल त्यांना 1 लाखाचं बक्षीस, आणि ते बक्षीस आमच्या या जैनवाडी गावानं आज त्यांच्या हस्ते स्वीकारण्यासाठीचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. आज सर्व ग्रामस्थ, नवनिर्माचित सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये आज हा 1 लाखाचं जे गावाला बक्षीस होतं ते अभिजितबाबांनी आमच्या जैनवाडी ग्रामपंचायत दिलेलं आहे, त्यासाठी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. आज पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्या म्हणून एक आम्ही योजना जाहीर केली होती की जी ग्रामपंचायत बिनविरोध होईल त्याला 1 लाख रुपये बक्षीस देण्यात येईल. त्याचा मान व पंढरपूर तालुक्यात पहिली ग्रामपंचायत बिनविरोध ही दीपकदादा व दानवे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झालेली आहे. आज त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि माझी अजून काही ग्रामपंचायती ज्या 1 जागेवर 2 जागेवर आहेत त्यांना पण ह्या पद्धतीचं बक्षीस देता येईल अशा पद्धतीचं. काही ग्रामपंचायती बिनविरोध होत आल्या होत्या पण काही लोकांनी अडसट घालून ही जी ग्रामपंचायती बिनविरोध होऊ दिली नाहीत, हे राजकारण थांबणावं म्हणून ह्या योजनेचा फायदा घ्यावा अशी योजना होती. परंतु आज जर राज्यामध्ये बघितलं तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे जर टोकाचे पक्ष येऊन एकत्र सत्ता स्थापन करत असतील तर आपण आपल्या गावगाड्यामध्ये भांडणतंटे सोडून, आपण भाऊभाऊकीचं सगळे वैरवाद सोडून आपण एकत्र आलं पाहिजे अशी आमची भावना होती. त्यास जैनवाडीकरांनी खूप खूप साथ दिली, त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील कार्यात